लोकसभा निवडणुका अगदी तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण धर्म भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आचार्य तुषार भोसले यांनी उभा करायला सुरुवात केलेली आहे. आज छत्रपती संभाजीनगरच्या महानुभाव आश्रमात त्यांची सगळ्या धर्म आणि पंथांची एक महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीसाठी ते स्वतः संभाजीनगरला आहेत, आपल्यासोबत आहेत. भोसले साहेब, आत्तापर्यंत धर्म हा राजकीय अंगाने कधीच कुठे वापरला गेला नव्हता किंवा धर्माचं राजकीयकरण झालं नव्हतं, मात्र तुमच्या रूपानं पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी धर्माचं राजकीयकरण करते का? असं आहे की धर्माचं राजकीयकरण कोणीही करत नाही आहे. धर्मसत्तेचा राजसत्तेवर अंकुश असायला हवा आणि धर्मसत्तेचा आदर राजसत्तेने ठेवायला हवा. मात्र दुर्दैवाने UPA कार्यकाळात आमचा धर्म बुडवण्याचं काम काँग्रेसच्या लोकांनी केलं. पण पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी ज्यावेळेला सत्तेवर आले त्यावेळेला खऱ्या अर्थानं भारताच्या धर्मसत्तेला आणि धार्मिक शक्तीला आदराचं स्थान माननीय पंतप्रधानांनी दिलं आणि धर्माची पुनर्स्थापना माननीय पंतप्रधानांनी केली. आज बघा, देशभरामध्ये सगळ्या आमच्या मंदिरांना जो सन्मान दिला गेला, साधू संतांना सन्मान दिला गेला, त्याच्यामुळे धार्मिक शक्तीच आज माननीय मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता पुढे आलेली आहे. आम्ही केवळ समन्वय साधण्याचं काम करतोय, कारण साधू संतांचे आणि देवाचे आशीर्वाद राजसत्तेला पाहिजेच असतात आणि ते जर स्वतःहून आपले आशीर्वाद प्रदान करत असतील तर मला वाटतं आम्ही का ते स्वीकारू नयेत. पण राजकारण आणि धर्म याच्यामध्ये एक विशिष्ट अंतर होतं जे कधी मिसळलं नव्हतं, मात्र तुमच्या रूपाने ते अंतर कमी होत चाललंय. हा धोका नाही आहे धर्मसत्तेसाठी? बिलकुल धोका नाही आहे, कारण असं आहे की धर्मातले लोक काही राजकारणात येत नाही आहेत. राजकीय लोकांना आपल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा जो आपला अजेंडा आहे तो पूर्ण करण्याकरता धार्मिक शक्ती राजकीय लोकांच्या पाठीशी आशीर्वादाच्या रूपाने उभी आहे. कोणतेही धार्मिक क्षेत्रातले लोक म्हणत नाही आहेत की आम्हाला तिकीट द्या, आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत किंवा आम्ही निवडणुकात तुमचा प्रचार करणार आहोत. पण ज्या वेळेला धर्माला आदर देणारा व्यक्ती जर या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी असतील आणि ते जर धर्मसत्तेला आदराचं स्थान, पूजनीय स्थान देणार असतील तर अशा पंतप्रधानांच्या मागे का उभं राहू नये? मला सांगा, राम मंदिराचा प्रश्न जो 500 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित होता, त्या राम मंदिराचा निकाल लागताच क्षणी माननीय पंतप्रधानांनी भव्य दिव्य राम मंदिर बांधलं आणि रामराज्याची स्थापना केली, काशीचा भव्य दिव्य कॉरिडॉर झाला. असे अनेक प्रकल्प जर आज आम्हाला प्रिय, आमच्या जीवापेक्षा प्रिय असलेले जर प्रकल्प माननीय मोदीजींमुळे पूर्ण होत असतील तर धर्मसत्ता निश्चितपणानं माननीय मोदीजींना आशीर्वाद देईल. तुम्ही ज्या ठिकाणी आज पहिल्यांदा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते महानुभाव आश्रम, मी स्वतः किमान 15 वर्षापासून इथं येत जातोय, पाहतोय, इथं आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाचा कार्यक्रम झाला नव्हता, मात्र आज तुम्ही पहिल्यांदा राजकीय कार्यक्रम घेताय आणि इथले जे सगळे धर्मच महंत आहेत त्यांचा धार्मिक पोशाख त्यांच्या अंगावरती आहे, मात्र त्यावरती भारतीय जनता पार्टीचे रुमालसुद्धा त्यांनी अंगावरती टाकलेत. असं आहे की हे स्थळ महानुभाव आश्रम आहे, पण ते माननीय मोदीजींच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपण जे म्हणालात की ज्यांच्या पोशाखावरती भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी लिहिलं आहे ते स्वतःला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आलेले आहेत, साधू संत म्हणून इथे आलेले नाहीत. जे जे साधू संत महंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याच गळ्यामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा गमछा दिसेल आणि ते उत्स्फूर्त होऊन माननीय मोदीजी आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभे आहेत. धर्माने एकाच पक्षाच्या पाठीशी थांबायचं का? उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, तिने पण धर्मासाठी मोठं काम केलंय. असं आहे की उद्धव ठाकरेंच्या पूर्वीची जी शिवसेना होती बाळासाहेब ठाकरेंची, तिने निश्चितपणानं धर्मासाठी काम केलंय. पण उद्धव ठाकरेंनी तर धर्म बुडवण्याचंच काम केलंय. धर्मानी अनेक पक्षांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, पण दुर्दैवाने धर्माला सन्मान देणारा आज केवळ भारतीय जनता पक्ष शिल्लक आहे. भारतीय जनता पक्ष सोडला तर उद्धव ठाकरेंचा गट असेल किंवा शरद पवारांचा गट असेल हे आज धर्माच्या बाजूनी नाहीत. उद्धव ठाकरे आता जनाब उद्धव ठाकरे झालेले आहेत. परवाच्या दिवशी जर तुम्ही पाहिलं असेल ते स्टेजवर बसलेले असताना त्यांचे धाराशिवचे खासदार काय म्हणतात, सोयाबीनचे भाव वाढवायचे असतील तर माझ्याकडे मंत्र आहे म्हणार जय श्रीराम, नोकऱ्या लागायच्या असतील तर म्हणा बजरंग बली की जय. अशा पद्धतीने धर्माची खिल्ली जर जनाब उद्धव ठाकरेंचा खासदार उडवत असेल तर मला वाटतं धर्मातले लोक त्यांच्या बाजूने कसे उभे राहतील.
पण उद्धव ठाकरे अनेक वेळेला स्पष्ट करतात की माझं हिंदुत्व ढोंगी नाही, माझा धर्माचा जो अभिमान आहे तो ढोंगी नाही, माझं हिंदुत्व सेंडी जाणव्यातलं नाही. असं आहे, उद्धव ठाकरेंना आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकारच उरलेला नाही आहे. ज्यांनी दीड दीड वर्ष देवांना कडी कुलपात कोंडून ठेवलं, ज्यांच्या कार्यकाळात साधू संतांची ठेचून हत्या झाली, ज्यांच्या काळामध्ये साधू संतांना अटक करण्यात आली, त्या उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा काय अधिकार आहे? त्याच्यामुळे उद्धव ठाकरे तोंडाने किती हिंदुत्व बोलत असले तरी त्यांच्या मनामध्ये आता पूर्णपणे इटालियन अजेंडा सोनियाबाईंनी राबवलेला आहे. आता तुम्ही या ठिकाणी उद्धव ठाकरेंना तर तुमचा हा विचार मांडताच आहात, मात्र नाशिक आणि संभाजीनगर लोकसभेसाठी शांतीगिरी महाराज जे एका धर्माचे प्रमुख आहेत, मठाधिपती आहेत, 1008 ही त्यांना पदवीसुद्धा मिळालेली आहे, इतका मोठा माणूस जेव्हा नाशिक आणि संभाजीनगरमध्ये उभा राहील तो आपसुकच तिथल्या भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात उभा असेल, त्यावेळेला तुम्ही धार्मिक आघाडी म्हणून काय भूमिका घ्याल, धर्म म्हणून काय भूमिका घ्याल? असं आहे की मी लवकरच पूजनीय शांतीगिरी महाराजांची भेट घेणार आहे. आपल्याला ठाऊक असेल की आत्ताच माननीय मोदीजी ज्यावेळेला नाशिकला आले होते त्यावेळेला त्यांच्या पूजेकरता स्वतः शांतीगिरी महाराजांना आम्ही विनंती केली होती आणि ते गंगापूजनाच्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थितही होते आणि माझी प्राथमिक चर्चा त्यांच्याशी झाली आहे. ते पूर्णपणे मोदीजींच्या सोबतच आहेत, किंबहुना त्यांचा आग्रह आहे की मी जरी उद्या निवडून आलो तरी मला मोदीजींनाच साथ द्यायची आहे. पण राजकीय गणितं वेगळी असतात, शेवटी विजयाचं गणित असतं, त्याच्यात अनेक पॅरामीटर्स असतात. हा सगळा विचार वरिष्ठ करतील आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की तिकीट मिळो अथवा न मिळो पूजनीय शांतीगिरी महाराज हे मोदीजींच्या सोबतच आपल्याला बघायला मिळतील आणि मोदीजींसाठीच त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. तुम्ही म्हणलात की धर्मसत्तेपुढे राज्यसत्तेनं नतमस्तक झालं पाहिजे. आता भारतीय जनता पार्टी तुमच्या म्हणण्यानुसार शांतीगिरी महाराजांच्या समोर नतमस्तक होईल का, त्यांना तिकीट देईल का, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल का? हे बघा, शांतीगिरी महाराजांसमोर भारतीय जनता पार्टी नतमस्तकच होईल आणि शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी मागेलच. आमचं म्हणणं असं आहे, शांतीगिरी महाराज हे केवळ नाशिकचे किंवा संभाजीनगरचे नाही आहेत, तर त्यांचा भक्त परिवार संबंध महाराष्ट्रात आणि देशात आहे. तर त्यांनी त्यांचे आशीर्वाद म्हणून सगळीकडे त्यांनी माननीय मोदीजींसाठी आशीर्वाद द्यावेत. शेवटी विजयाचं गणित जे असतं, एका लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर ती जागा कोणत्या पक्षाकडे जाते, त्या पक्षाकडे कसं तिथून निवडून यायचं गणित आहे, हे निवडणुकीचं जे गणित आहे हे राजकीय लोकांच्या हातात असतं आणि त्याची बुद्धी राजकीय लोकांकडे असते. पण मी पुन्हा सांगतो की शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद मोदीजींसाठी केवळ एका लोकसभेतनं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं मिळावे याच्याकरता आम्ही त्यांच्यापुढे नतमस्तक होणारच आहोत. संभाजीनगरच्या जागेवरून दोन व्यक्ती आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यातलं एक नाव आहे चंद्रकांत खैरे, दुसरं नाव आहे भागवत कराड. चंद्रकांत हे प्रचंड धार्मिक आहेत, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांच्या तोंडात देव असतो, सतत देवाचे दर्शन करत असतात, सगळं चालू असतं. त्याउलट भागवत कराड जर बघितलं तर मनामध्ये धर्माबद्दल देवाबद्दल आदर ठेवणारे आहेत, मात्र चंद्रकांत खैरेंनी इतकं देवदेव ते करणारे नाहीत. आता या ठिकाणी तुम्ही धर्माच्या दृष्टिकोनातून कोणाला निवडणार? असं आहे की आमच्या दृष्टीनं आपण केवळ बाह्यरंगाने धर्म दाखवत असाल तर तो आध्यात्मिक आघाडीला अजिबात मान्य नाही. आमच्या दृष्टीनं राजकीय लोक म्हणजे काय, तर राजकीय लोकांनी जनतेमध्ये देव बघायचा असतो, सर्वसामान्यामध्ये देव बघायचा असतो आणि सर्वात शेवटी जो व्यक्ती बसलेला आहे त्या शेवटी दलित, वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित अशा घटकांचं कल्याण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने धर्माची स्थापना करणं. आणि म्हणून जनतेमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये देव बघून त्यांच्या अडीअडचणी सोडवणं हे राजकीय लोकांचं काम आहे. म्हणून मनामध्ये भाव तर असलाच पाहिजे आणि तो असेलच, पण मनामध्ये भाव असण्याबरोबर सर्वसामान्याचं दुःख दूर करणं हे खऱ्या अर्थानं धर्माचं कार्य आहे. आणि मला वाटतं डॉक्टर भागवत कराड हे निश्चितच, त्यांच्या मनामध्ये तर साधू संतांबद्दल आणि देवाबद्दल आदर आहेच, पण त्याहीपेक्षा सर्वसामान्य जनतेची काळजी घेण्याकरता माननीय मोदीजींचा जो संदेश आहे की जनतेचा विकास आणि आमच्या संस्कृतीचा, आमच्या धर्माचा सन्मान हा मूलमंत्र घेऊन ते पुढे जातील असा मला विश्वास आहे. तर हे होते आचार्य तुषार भोसले यांनी स्पष्ट केलेलं आहे की संपूर्ण धर्म हा नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा करायचा आहे, त्यामुळे आता धर्माचं राजकीयकरण हे धर्मासाठी धोका ठरेल की वरदान हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विकीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।